बुलढाणा अर्बनला आयकर विभागाकडून मिळणार क्लीन चिट. काही महिन्यांपूर्वी देशातील अग्रगण्य व आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या बुलढाणा अर्बनच्या मुख्यालयात आयकर विभागाच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली होती. दरम्यान या चौकशीत नांदेड जिल्ह्यातील एका शाखेतील 1200 ग्राहकांच्या खात्यात अनियमितता आढळून आली होती. त्यात अनेकांचे कागदपत्र जसे आधार पॅन कार्ड नसल्याचे आयकर विभागाकडून सांगण्यात आलं होतं. पण आता या बाबतीत बुलढाणा अर्बन याकडून सर्व 1200 खातेदारांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्याने आयकर विभागाने बुलढाणा अर्बनला तसं पत्र दिलंय. तसेच बुलढाणा अर्बनमधील सर्व बँक खाती सुरक्षित असून बुलढाणा अर्बनची ती 1200 बँक खात्यांचे सर्व व्यवहार 5 ते 6 दिवसात पूर्ववत होतील व आयकर विभागाकडून क्लीन चिट देखील मिळणार असल्याची माहिती बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्वा राधेश्याम चांडक यांनी दिली आहे. बुलढाणा अर्बनच्या ग्रामसभा चालू असतात. ग्रामीण भागामध्ये लोकांना पॅन कार्ड वगैरे काही कळत नाही आणि ग्रामीण भागातील लोक पतसंस्थांमध्ये पैसे ठेवतात. महाराष्ट्रातील पतसंस्था काही पॅन कार्ड मागत नाही, कारण की महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक आहे त्यामध्ये आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, रेशन कार्डवर सुद्धा खातं उघडता येईल अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पतसंस्था काही पॅन कार्ड घेत नाहीत आणि धर्माबादच्या त्या खात्यांमध्ये तिथे जे एक मोठा हमाल वर्ग आहे त्या हमाल वर्गाने जवळपास आमच्या सभा झाल्या, त्या सभांमुळे त्यांनी तेवढे पैसे भरले आणि त्यावेळेस सगळ्यांच्या मी आधार कार्ड घेतलेत परंतु पॅन कार्ड घेतले नाही. आता सगळ्यांचे पॅन कार्ड तयार झालेले आहेत आणि आम्ही ती पूर्ण माहिती आयकर विभागाला दिलेली आहे आणि आयकर विभागाची चौकशीसुद्धा त्या ठिकाणी जवळपास संपलेली आहे. तर असं वाटतं आता एक साधारणतः 5-7 दिवसामध्ये ते सर्वच खाते रिलीज होतील आणि त्या लोकांना त्यांचे पैसे मिळू शकतील.